खुल्या रानाचा मानाचा तू राजा रे, जिंकशी साऱ्या हरणाऱ्या तू बैजा रे, डोळ्यात घेऊन अंगार तू लेक मातीचा झुंजार, बिंदऱ्यास तुझा दाना पाणी सोडून आला तू या राणी, हा शेत मळा सरभोत। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार दीपकबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून काल कार्यकर्त्यांनी आबासाहेबांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे असं की कार्यकर्त्यांमध्ये दोन कार्यकर्ता असे आहेत की जो गेली 8 वर्ष अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी PGT स्टॉलचे गयाळी बंधूंच्या वतीने पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत मसाला दूधसह चहा मोफत वाटप केले। माजी आमदार दीपक आबांचा 59वा वाढदिवस, आबासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर लाखोंच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। गयाळी बंधू अतिशय गरिबीतून गेल्या 20 वर्षापासून एका व्यक्तीने एका टेबलावरती चहा स्टॉल उभा केला होता। दीपक आबांची साथ असल्यानं तो स्टॉल आज PGT स्टॉलच्या स्वरूपात आहे। त्या व्यक्तीने दीपक आबांच्या प्रत्येक वाढदिवसा दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जे कोणत्याही गावातील व्यक्ती असू त्यांना मोफत चहा ठेवत असतात। त्या व्यक्तीनं तर केलेच, मात्र त्यांच्या मुलाने गेले 8 वर्ष त्यांच्या वडिलांचे प्रथा चालवत आहेत। विशेषतः आबांचा कोणताही कार्यक्रम असू हे गयाळी बंधू मोफत मसाला दूध वाटप करीत आहेत। या संदर्भात CBS न्यूज मराठीचे उपसंपादक राजाभाऊ गुजले याविषयी माहिती घेतली, ती आपल्यासमोर। CBS न्यूजला मला आवर्जून सांगायचं आहे, माझे कुलदैवत माननीय दीपकबा साळुंके पाटील यांचा आणि यांच्या वडिलाचा आणि आमचा, आम्ही लहानपणापासून त्यांच्याजवळ, त्यांचं कुटुंब आमचं कुटुंब हे अतिशय जिव्हाळ्याचं नातं। आणि काही कालांतरापूर्वी दोन तीन वर्षापूर्वी यांचे वडील गेले आणि याच्या वडिलांनी जवळ 20 वर्ष झालं यांच्या PGT स्टॉल म्हणून यांनी चालू केलं। अतिशय गरिबीतून अतिशय एक टेबल होता छोटासा, आबांच्या मार्गदर्शनातून त्यांनी जे ही पुढं ही इतकं मोठं जी हा गाडा हा सगळा जे व्यवहार ही दोघंच बघतात आणि यांना भक्कम साथ ही माझे दैवत दीपकबा साळुंके पाटील यांच्याकडून देते आणि यांना लहान मुलासारखं त्यांनी सांभाळलेलं आहे आणि त्यांच्या या प्रेमापोटी त्यांनी प्रत्येक वर्षी सकाळपासून संध्याकाळपर्यंत टोटल चहा फ्रीमध्ये देतात। आणि वाढदिवसाला म्हणता असंच नाही, कुठलाही कार्यक्रम आबांचा असू दे त्याच्यामध्ये यांचा 100% सहभाग असतोय आणि स्वतःच्या खर्चातून हे सगळं करतात।